फिराएर जाइछ मन देखि सुटी नै थियो लेम्बा खाली निहार उग बसली आहे व्हिडिओ बनवत गाणे बनवत आणि असं तुम्ही पहिल्यांदाच बघितलं असेल की कुठं जायचं म्हणलं की आधी म्हणजे थोडक्यात गड्यांचं उरकतं पण बायांचं लवकर उरकत नाही कुठं जायचं म्हणलं की बायांसाठी तास तास थांबायला लागतं उरकायला पण आमच्यात वेगळंच आहे आमच्यात आधी हीच उरकतात मग माझं ही हिथं येऊन ही बनवत बसली मी वाका कपडे हे घालून तयार होऊन रेडी आता काय झालं आमच्या दिदाबाईचं लग्न आहे त्याच्यामुळं लग्नाला जायचं आहे ना आता आम्ही उद्यापासून तिकडे जाणार आहे समजे 15 तारखेला लग्न आहे मग आमच्या सगळ्यात मिळून एकच बहीण आहे ती 5-6 जणांच्यात मग ते म्हणजे आम्ही 4-5 जणांच्यात आमच्या 5 जणांच्यात ती एकच बहीण आहे त्याच्यामुळे आधीच बहिणीच्या लग्नाला 3 दिवस आधीच जाणार आहे 15 तारखेला लग्न आहे उद्या ज्याला तिकडे जाणार आहे समजे ती जादू म्हणली थोडं थोडं घ्यायचंय सामान लिहिला सामान घ्या आणायला जावं असं ते पंप चार्जिंग लावलाय उद्या उसाला औषध मारायचे चला आता बघू बारामतीत काय घेते किती रुपयाला घर जाय ती बघून येऊ कारण हे सोपं नाही हे औषध ठेव औषध घेऊन आलो सकाळी उसाला हात नीट लावलंय वासाची औषध आहे ती नीट ठेव तिकडे घरात नेऊ नाहीतर नको बदकं बितक टोचा मारतील मारतेली घरात नेऊ ठेव हा कुत्री ही आली एखाद्या बदकं आली कुत्री आली काय करता मुक्या प्राण्यांचा वळ्याचा पाप मला लागायचा मोकार मी ते आणलंय इथं ठेवलं पण घरात ठेवणं सगळ्यात शिफ्टी आता अजून 2 एकर ऊस राहिला तणनाशक महाराज त्याच्याकडे आता उद्याच्याला बघायचं काय असेल ते असं दे आता बघतो लग्न हे व्यवस्थित लग्नात बी आपलं व्यवस्थित काय 4-2 व्हिडिओ चांगले असतील तिकडं पण आता उद्याच्याला समजा नियोजन 5 दिवसाचं आधीच लावून जायला लागणार आहे शेती म्हणलं की असंच असतं कारण मी 15 तारखेला लग्न आहे म्हणजे 15 तारखेला आम्ही समधी माघार येणार 15 तारखेपर्यंतची समधी कामं उरकून जायची रानातली त्यामुळे उद्या सकाळचं उठले औषधं मारणं ही होणं चला असं ते तर बघत राहू आता बारामतीत कसं काय कसं काय किती घेते काय करते